बिहारमधील छपरामध्ये एका 14 वर्षीय मुलीची हत्या केल्याची घटना समोर आली। पीडित मुलीचे नाव मुस्कान असे आहे। या हत्येचा आरोप शेजारी राहणारा शिबू अली आणि त्याच्या कुटुंबियावर करण्यात आला आहे। मुस्कानच्या कुटुंबियाचा आरोप आहे की शिबू आणि त्याचे कुटुंबीय त्यांच्यावर मुलीच्या लग्नासाठी नेहमीच दबाव टाकत होते। त्यानंतर शिबूला मुलीने नकार दिल्यावर त्यानं तिला फासावर लटकावून ठार मारलं। दरम्यान पीडित मुलगी आणि शिबू अली यांच्यात भाऊ बहिणीचे नातेसंबंध असल्याचं वृत्तसंस्थेने सांगितलंय। हे प्रकरण छपराच्या मरहौरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जदौली बथना गावाशी संबंधित आहे। पीडित मुलीच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे, शिबू अलीचे मुस्कानवर एकतर्फी प्रेम होते, त्यामुळे शिबूचे कुटुंबीय त्यांच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होते, पण मुस्कानचे शिबूसोबत लग्न करायला तयार नव्हते। त्यामुळे संतापलेल्या शिबू आणि त्याच्या कुटुंबियांनी मुस्कानची थेट हत्याच केली आहे। मुस्कानची आई अजमेरी खातून यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार असे म्हटले आहे की त्या 9 जुलै रोजी सायंकाळी घराबाहेर पडल्या होत्या। त्यावेळी अल्पवयीन मुलगी ही घरातच होती, मात्र जेव्हा त्या घरी परतल्या तेव्हा शेजारी असणाऱ्या निजामुद्दीन गियागुद्दीन अवगा खातून या घरातून बाहेर पडताना त्यांना दिसल्या। त्यावेळी पीडितीच्या आईने त्यांना घरात येण्याचे एक कारण देखील विचारले असता ते लोक उत्तर न देता निघून गेले। यानंतर अजमेरी घरात गेले असता त्यांची मुलगी त्यांना मृत अवस्थेत आढळली। गोंधळ सुरू असताना आजूबाजूच्या लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, मात्र मुख्य आरोपी असणारा शिबू अली घटनास्थळावरून पळून गेला आहे। घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला। त्यानंतर शिबू अली निजामुद्दीन घियाउद्दीन आणि अवदा खातून यांच्यावर गुन्हा दाखल करून तिघांनाही पोलिसांनी अटक केली।